गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गजाननाय नमः। नमस्कार, पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। दररोज आपल्यासाठी भाविकांचे विविध दैनंदिन जीवनात येणारे नवनवीन अनुभव आपल्यापुढे घेऊन येत असते। जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। आजचा अनुभव आपल्याला प्रमिलाताई यांनी पाठवला आहे। ताई म्हणतात, मी चाळीसगाव येथील रहिवासी। आमचे चाळीसगाव हे तालुक्याचे छोटेसे गाव, छोट्या छोट्या गल्ल्या, जुनी घरे। प्रत्येक गल्लीबोळात गाई, गुरेढोरे मोकाट फिरत असतात। मी एके दिवशी दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास आमच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणाऱ्या माझी मैत्रीण चंद्रकलाताई यांच्या घरी माझे 5 वर्षाची नात श्वेता हिला घेऊन प्रसादासाठी गेले होते। चंद्रकला व मी दोन्ही शेगावचे श्री गजानन महाराज यांचे भक्त आणि इतक्या वर्षापासून एकाच गावात राहून एकमेकांशी ओळख नव्हती। परंतु 3 वर्षांपूर्वी आम्हा दोघींची गाठ अचानक शेगाव येथे पडली। मंदिरात बोलता बोलता आम्ही इतक्या जवळ राहतो असे कळाले। तेव्हापासून आम्हा दोघींचे एकमेकांच्या घरी नेहमी येणे जाणे असते। त्या दिवशी गुरुपुरुषामृत योग आल्याने चंद्रकलाताईंनी महाराजांचे पारायण सकाळी केले होते। त्यानिमित्त मला प्रसादासाठी बोलवले होते। मी चंद्रकलाताईंकडे थोडा वेळ गप्पा करून महाराजांचा प्रसाद घेऊन घरी निघाले। आमचे घर काही फार अंतरावर नव्हते। माझी नात श्वेता माझा हात सोडून पुढे पुढे पळत होती। दुपारची वेळ असल्याने आमच्या गल्लीतील रस्त्यावर मनुष्यांची फार वर्दळ नव्हती। श्वेता माझा हात सोडून 10-12 पावले पुढे निघून गेली। तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या 3-4 गायींपैकी 2 गाया आपापसात त्यांच्या शिंगाने एकमेकांशी झगडू लागल्या व त्या एकमेकांना मागे रेटत तेथे उभ्या असलेल्या सर्व वाहनांना आडवे पाडले। त्या गाई श्वेताच्या अगदी जवळ पोहोचल्या। मला खूप भीती वाटली, कारण त्या गाईंच्या पायाखाली श्वेता आली असती तर तिला गंभीर इजा झाली असती। मी काहीच करू शकत नव्हते। माझ्या हातात महाराजांचा प्रसाद होता। मी तेवढ्यात ओरडले, धाव रे धाव गजानना, नातीच्या माझ्या रक्षणा। मी असे ओरडताच त्या क्षणाला गायीने पाडलेल्या वाहनांपैकी एका वाहनाचे टायर फुटल्याचा जोरात आवाज झाला व त्या आवाजाने घाबरून त्या दोन्ही गायी श्वेताच्या विरुद्ध बाजूला गल्लीतून पळून गेल्या। श्वेता जागच्या जागी घाबरलेल्या अवस्थेत तशीच रडत उभी होती। मी पटकन जाऊन श्वेताला घट्ट मिठी मारली व महाराजांना मनात प्रार्थना करत म्हटले, तू पुन्हा आज भक्तांचा कैवारी असल्याचे दाखवून दिले, मी सदैव तुझी ऋणी राहील, अशीच कृपादृष्टी आम्हा लेकरांवर सदैव असू दे। जय गजानन माऊली, गणगण गणात बोते। तर ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना आजचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची। आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की शेतसाऱ्यावर समर्थांचा किती धार्मिक कर बसविल्याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथ यात केले आहे। आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे, गोसाव्याच्या रूपात आलेल्या महाराजांना रामचंद्र पाटलांनी 5 रुपये दक्षिणा देऊ केली याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात केले आहे। आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं, वैशाली देशमुख। 2, रमेश काळे। 3, माणिक उदगीकर। 4, विद्या बडंगे। 5, सुप्रिया वाघ। 6, जयश्री पाचुरे। 7, रेखा अहिरराव। 8, मुग्धा पाटील। 9, ज्योती नळकांडे। 10, पपिता भुरकंडे। 11, सीमा पाटील। 12, माधवी मधुकर निरंतर। 13, विद्या वानखेडे। 14, कुसुम पडवळ। 15, कल्पना देशमुख। 16, आर पांचाल। 17, अशोक ओसावार। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा, बरोबर उत्तरं देत रहा।
श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमः गण गण गणात बोते।